ही जगताचा प्रतीक मिथ्या जगत आहे असं तुम्ही सांगितलं पण ते मिथ्यात असत्य पण ते जर आपल्या वृत्तीवरच आलं नाही तर आम्हाला नित्य सुखाची अनुभूती होईल असं त्याला वाटतं म्हणून या मिथ्या जगताच्या प्रतीकीचा निवृत्तीचा काही उपाय आहे का असा तो प्रश्न शिष्य गुरुजींना करत आहे हा एक तत्व दृष्टी कोणासाठी जो उत्तम अधिकारी आहे त्याच्यासाठी तर तो आता शिष्य म्हणतो जगत शिष्य म्हणतो जगताविषयी मिथ्यात्मनिश्चय झाला तरी जोपर्यंत त्याची प्रतिती येते तोपर्यंत दुःख निवृत्त होत नाही जसे स्वप्न मिथ्या आहे असे ठावत असून सुद्धा ज्याला भयानक स्वप्ने पडत नाही असे वाटते तो त्याच्या निवृत्तीकरता जपाची साधनेही करतो त्याप्रमाणे हा दुःखरूपी जगतभास मला होत नाही असे वाटते म्हणून संसार निवृत्तीची इच्छा मला होते यास काहीतरी उपाय सांगावा अशी प्रार्थना आहे हा जो गुरु शिष्याचा संवाद आहे ना तो संवाद अत्यंत मोकळ्या मनाने असतो याच्यामध्ये याला उदाहरण म्हणजे ह्या विचारसागरात आहे की त्याच्यामध्ये जर आपण संकोच केला तर तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी जेव्हा आपण विचाराला प्रवृत्त झालो तेव्हा भीड धरली तर जोपर्यंत आपल्याला त्याच्याविषयी शंका आहे तर त्या शंकेचं समाधान व्हावं म्हणून श्रीगुरूंना वारंवार पृच्छा किंवा विचारणा केलीच पाहिजे त्याच्यामध्ये तर तो शिष्य म्हणतो आत्तापर्यंतचा विषय मला समजला परंतु जगताविषयी मिथ्यात्मनिश्चय झाला जगत मिथ्या आहे असं आम्हाला कळलं हे स्वप्नतुल्य आहे जसं स्वप्नातला प्रपंच मिथ्या आहे तसा जागृतीतला प्रपंच देखील मिथ्या आहे हे मला माझ्या बौद्धिक पातळीवर ही गोष्ट लक्षात आली तरी जोपर्यंत त्याची प्रतिती येते जगत प्रतितीला येत असताना तुम्ही काय जगताचं स्वरूप काय ठरवलं की जग हे सदसद विलक्षण अनिर्वचनीय आहे त्याला सद म्हणावं तर अधिष्ठानानंतर त्याची निवृत्ती होते असत म्हणावं तर ते प्रतितीला येते मग या ठिकाणी त्याला सदसत म्हणावं तर सद आणि असत दोन परस्पर विरोधी धर्म एका अधिष्ठानात एका खाली राहू शकत नाही मग आता हे आहे कसं तर हा तिसराच प्रकार आहे सदसद विलक्षण अनिर्वचनीय अर्थात मिथ्या मिथ्या पदार्थ कसा असतो स्वप्नातले पदार्थ अगोदर नसतात जागृत झाल्यावर नसतात मध्ये प्रतितीला येतात पण जेव्हा तुम्ही जागृत होता तेव्हा प्रतिती काली तरी त्या पदार्थांचं अस्तित्व होतं का नाही मृगजल तुम्हाला सूर्योदयापूर्वी नाही सूर्यास्तानंतर नाही दुपारच्या प्रहरी दिसतं तेव्हा ते मृगजळ फक्त दिसतं प्रतिती येते पण प्रतितीकाली देखील प्रतितीला येणाऱ्या पदार्थाचा अभाव आहे म्हणजे त्रैकालिक अत्यंत अभाव आहे की नाही आदव अंत्येचे नास्ती वर्तमाने पितम तथा जे अगोदरही नाही नंतरही नाही ते दिसते काळीसुद्धा तत्वतः खऱ्या रीतीनं पाहिलं तर ते मृगजळ जल म्हणून असतं का नाही तसाच हा संसार आहे असं आम्हाला कळलं फलकट तो संसार येथ सार भगवंत ब्रह्मच एक सत्य आहे जगत मिथ्या आहे हे कळलं पण मिथ्या एवढं कळलं तरी प्रतिती मात्र म्हणता की नाही तुम्ही केवळ प्रतितीला येतं एवढं पण जर ती प्रतिती जर आली येत राहिली ती जर प्रतिती येत राहिली जगताची तर आम्हाला ब्रह्माची प्रतिती येणार नाही किंवा ब्रह्मानंदाचा लाभ आम्हाला होणार नाही म्हणून आम्हाला असं वाटतं की जोपर्यंत त्याची प्रतिती आहे तोपर्यंत दुःख निवृत्त होत नाही जोपर्यंत जगताचे आम्हाला वाटतं की जगत नुसतं मिथ्या समजून चालणार नाही प्रतिती मात्र समजून चालणार नाही एवढ्यावर भागणार नाही तर जग हे मिथ्या आहे परंतु ते प्रतितीला सुद्धा येऊ नये तरच आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या आत्मानंदाची अनुभूती येईल असं माझ्या बुद्धीला वाटतं म्हणून तो म्हणतो की जोपर्यंत त्याची प्रतिती येते तोपर्यंत दुःख निवृत्त होत नाही जोपर्यंत जगताची प्रतिती येणार तोपर्यंत जगत म्हणलं की प्रतितीला येते ना आणि प्रतितीला येणाऱ्या जगातच आपण राहतो ना मिरच्याच्या बाजारात ठसका आल्याशिवाय राहणार नाही कितीही जरी त्याचं जीवन आरोग्य संपन्न असलं तरी तसं जोपर्यंत प्रतिती येते तोपर्यंत केवळ मिथ्या आहे असं कळून भागणार नाही कारण त्या दुःखाची निवृत्ती होणार नाही त्याला उदाहरण सांगतो की मी सांगतो अनुभवाची गोष्ट आहे म्हणतात जसे स्वप्न मिथ्या आहे असे ठाऊक असूनसुद्धा ज्याला भयानक स्वप्ने पडूच नाहीत असे वाटते तो त्याच्या निवृत्तीकरता जपादी साधनेही करतो जरी पदार्थ मिथ्या असला आता स्वप्न मिथ्या आहे तर सगळ्यांना माहीत आहे की नाही तरीसुद्धा आपल्याकडे काही वैष्णव संप्रदाय आहेत रामानुज वगैरे तर स्वप्नात जर आपल्याला काही वाईट आपल्याकडून घडलं तर जी गोष्ट निश्चित गोष्ट घडली तर त्याचं जागृतीतसुद्धा ते प्रायश्चित्त घेतात
जागृत अवस्थेमध्ये प्रायश्चित घेतात. वास्तविक त्यांना माहीत नाही का स्वप्न मिथ्या आहे, तरीसुद्धा जागृती आल्यानंतर स्वप्न मिथ्या आहे हे माहीत असूनही प्रायश्चित घेतात. किंवा स्वप्न मिथ्या आहे असं जरी असलं, स्वप्न मिथ्या आहे तरी कोणाला स्वामी महाराज जरा ग्राम्य भाषेत सांगत नाही, ग्राम्य भाषेत सांगायचे तरीसुद्धा त्याचा उच्चार करू नये. परंतु एखाद्याकडून खूप महान अपराध जर घडला, महान समजा मातृघात, हे काय साधारण गोष्ट आहे का? आणि स्वप्नात घडलेली काय ती खरी होते काय? तरीसुद्धा लोक जागृत जागृतीत आल्यावर त्याचं प्रायश्चित घेतात. किंवा अशा प्रकारची स्वप्न पडू नये म्हणून त्याच्यासाठी उपाय करतात. आपल्या वेदामध्ये एक सूक्त आहे, आपले यातला एक विद्यार्थी आहे तर त्याला ती वाईट स्वप्न पडतात, मग तो सारखा म्हणायचं का काहीतरी का, ते आम्हाला ते ग्रंथ सापडेना लवकर. शिवसंकल्प स्तोत्र म्हणून आहे वेदामध्ये एक, तर त्या शिव तन्मे मना हा शिवसंकल्प असतो, ज्याला वाईट स्वप्न पडू नये. त्याच्यामध्ये 5 श्लोक आहेत मला वाटतं किंवा 6 श्लोक आहेत, तर ते एक स्तोत्र आहे. ते स्तोत्र झोपताना म्हटलं म्हणजे वाईट स्वप्न पडत नाही. वास्तविक वाईट पडले तरी ते मिथ्या आहे, त्याला माहीत नाही का? तरी ते स्वप्न पडू नये असं वाटतं म्हणून तो उपाय करतो की नाही, तर त्या मुलाला आनंद वाटायला लागला, तो लगेच म्हणायला लागला की ते स्तोत्राचा मला उपयोग झाला. आता म्हणजे उपाय केला की नाही, त्याच्यात उपाय करण्याची प्रवृत्ती आहे. म्हणून जसे स्वप्न मिथ्या आहे असे ठाऊक असूनसुद्धा ज्याला भयानक स्वप्ने पडूच नाहीत असे वाटते तो त्याच्या निवृत्तीकरता जपादी साधनेही करतो. आपण रात्री झोपताना जर भगवतचिंतन नामस्मरण जप करत झोपलो तर वाईट स्वप्न पडत नाही, म्हणून आपण झोपताना पण चिंतन करत झोपतो. त्याप्रमाणे हा दुःखरूपी जगतभास मला होऊच नाही असे वाटते. मला वाटतं का हा जोपर्यंत हा जगताचा किंवा जगद व्याळ जगताचा पसारा हा आपल्याला प्रतीतीला येतो तोपर्यंत दुःखाची निवृत्ती होणं शक्य नाही असं मला वाटतं. म्हणून मला वाटतं की हा दुःखरूपी जगतभास मला होऊच नये असे वाटते. म्हणून संसार निवृत्तीची इच्छा मला होते आणि म्हणून मला वाटतं की हा सगळा संसारच निवृत्त व्हावा, म्हणजे हा स्वरूपानेच निवृत्त व्हावा, मला त्याची प्रतीतीच येऊ नये असं मला वाटतं. यास काहीतरी उपाय सांगावा अशी प्रार्थना आहे. आता मला जगताची प्रतीती येऊ नये असा काहीतरी उपाय तुम्ही सांगावा, या प्रश्नाचं उत्तर आता श्रीगुरु देत आहेत. श्रीगुरु म्हणतात, ज्यास भयानक स्वप्ने पडूच नयेत असे वाटत असेल त्याने नेहमी जागे राहावे, हा जपाधिकापेक्षाही उत्तम उपाय आहे. त्याप्रमाणे ज्यास जगतादी संसार दिसूच नये असे वाटत असेल त्याने आपल्या ब्रह्मरूप आत्मज्ञानाची जागृती ठेवावी, आणि हे साधन आम्ही तुला पूर्वी सांगितले आहे, तू ब्रह्म आहेस असा तुला उपदेश केला. त्या वाक्यातील शब्दशक्तीने मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असा बोध तुला उत्पन्न झालाच पाहिजे, आणि त्याच दृढबोधाने संसाराची प्रतीती नष्ट होते. निर्विकल्प समाधी साध्य झालेल्या पुरुषास याचा अनुभव असतो. असो संसार दुःख निवृत्तीशी आवाचून दुसरा उपायच नाही असे सर्व थोर थोर ऋषी मुनी साक्षात वेद स्वमुखाने सांगत आहेत. आता त्यांनी सांगितलं मला जगताची प्रतीती होऊ नये असा काही उपाय सांगा, त्याला उपाय सांगतात. ज्यास भयानक स्वप्ने पडूच नयेत असे वाटत असेल त्याने नेहमी जागे राहावे, हा जपाधिकापेक्षाही एक उत्तम उपाय आहे. आता ज्याला भयंकर स्वप्न पडत नाही, भयंकर म्हणजे भीती निर्माण करणारी अशी स्वप्न पडू नये. काही लोक स्वप्नातच ओरडून उठतात, त्यांना मोठा वाघ समोर येतो, सर्प समोर येतो, आणि मग ते एकदम ओरडून उठतात. मग अशा प्रकारची भयंकर स्वप्न पडू नये असं जर वाटत असेल तर तुम्ही आता उपाय काय सांगितला, जपाधिक उपाय. जपाधिक उपाय तरी कशाला करता, त्यापेक्षा जर स्वप्न कधी पडतं, झोपल्यावर पडतं ना, निद्रा दोषामुळे स्वप्न पडतं. मग तुम्ही निद्रेचीच निवृत्ती करून टाका ना, झोपूच नका. झोपले नाही म्हणजे तुम्हाला स्वप्न पडणार नाही आणि मग भयही वाटणार नाही. मग हा सगळ्यात सोपा उपाय काय आहे, झोपणं घेणे. वास्तविक हे व्यवहाराशी जुळणारा उपाय का हा, व्यवहाराशी जुळणारा उपाय नाही असं कुठं झालं का? कमानसाला झोप येणारच ना. एक मनुष्य स्वामी महाराज सांगायचे, एक मनुष्य एकदम काठी घेऊन उभा राहिला आणि त्याला विचारलं का बरं तू काठी कोणासाठी, ते म्हणलं झोप येते आणि आली का मला स्वप्न पडतात. आणि मन मी काय ठरवले की ती झोप आली यायला लागली की काठीनं मी त्याला बदडून काढणार एकदम. तर ज्यावेळेला त्याला आता झोप येणारच ना स्वाभाविक, जेव्हा झोप आली तेव्हा स्वामी महाराज सांगायचे काठी पडली आणि तोही पडला.
आहे की नाही, झोप ही स्वाभाविकच आहे की नाही त्याचे. तर तसं ज्या जगदाती संसार दिसूच नाही असे हा हा जपाधिकापेक्षाही उत्तम उपाय आहे. तर मी म्हणा शिवसंकल्प मास्तू असे स्तोत्र गाण करण्यापेक्षा किंवा या ठिकाणी भगवंताचा नामाचा जप करण्यापेक्षाही झोपूने हा उपाय काय सर्वात चांगला उपाय आहे. त्याप्रमाणे ज्या जगतादी संसार दिसूच नाही असे वाटत असेल त्याने आपल्या ब्रह्मरूप आत्मज्ञानाची जागृती नित्य ठेवावी. त्या ज्याला वाटतं का हा जगतादी संसार आपल्याला दिसूच नाही, जगतादी संसार कशामुळं दिसतो, जगत कशामुळं भासतं, तर जगत भासतं अज्ञानामुळं. कोणत्या अज्ञानामुळं? आपल्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं जगत भासतं. आणि आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं जगत भासतं हेही ज्याला कळत नाही त्याला ते जगत सत्य वाटतं, आहे की नाही? जर कळलं की आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं भासतं म्हणजे ते भासमान आहेत, खोटं आहे असं वाटतं. पण आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं जगत भासतं असं न वाटल्यामुळं हे जगत आहेच आहे, ते खरंच आहे असं त्याला वाटायला लागतं. असंच घडतं की नाही? रज्जूच्या अज्ञानामुळं सर्प भासतो, पण जर एखाद्याला कळलं की रज्जूच्या अज्ञानामुळं सर्प भासतो तर त्याला तो सर्प जो आहे तो भासला तरी त्याला खरा मिथ्यात्व निश्चय झालेला आहे की नाही? त्याला तो सर्प भय निर्माण करील का? नाही. त्याला तो सत्य वाटेल का? नाही, सत्यच वाटणार नाही. मग भय तरी निर्माण होईल का? नाही. म्हणून म्हणतात त्याप्रमाणे ज्यास जगतादी संसार दिसूच नाही असे वाटत असेल त्याने आपल्या ब्रह्मरूप आत्मज्ञानाची जागृती नित्य ठेवावी. त्याला सोपा उपाय आहे की मी ब्रह्मरूप आत्मा आहे असं जर नित्य त्यांनी आपला बुद्धीचा निश्चय ठेवला त्यालाच म्हणायचं जागृती. ही आत्मज्ञान रूपी काय आहे? जागृती. ती जागृती जसे स्वप्न पडूच नाही तर व्यावहारिक जागृती नित्य ठेवावी, तसं हे जगदरूपी स्वप्न पडूच नाही तर ही ब्रह्मरूप जागृती म्हणजे माझा आत्माच ब्रह्म आहे, ब्रह्मच मीन, मीच ब्रह्म असं जर तुम्ही केलं तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जगताची प्रतीती येईल का? कारण तुमची वृत्ती कोणत्या आकाराची झाली? ब्रह्माकाराची झाली. ती जगदाकार होईल का आता? नाही. धवळले जगदाकार काय? अंधार तो निरसला. या ठिकाणी जगदाकार जो होता तो धवळला, म्हणजे त्याचं अधिष्ठान ब्रह्मस्वरूपामध्ये तेजामध्ये तो लीन झाला, ती वृत्ती त्याच्यामध्ये लीन झाली. तर आता काय झालं? नाही, सुरुवात आता धवळले जगदाकार अंधार तो निसरला. अज्ञान राहिले का आता तिथं? सगळं प्रकाशित कशाने झालं? आत्मप्रकाशाने प्रकाशित झाले. अंधार तिथं राहिलाच नाही. मग अंधाराचं कार्य जगत तरी राहिले का तिथं? राहणारच नाही, कारण आत्माकार वृत्ती झाली किंवा वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीचाच बाध झाला. तर जी वृत्ती जगत पाहते ती वृत्तीला आता जगताची प्रतीती येईल का? नाही. वृत्ती आपल्या वृत्ती सहित मजल पवी माझे मन चरणी ठेवी असं म्हणतात, त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली तर त्याला ही ब्रह्मरूप आत्मज्ञानाची जागृती जरी त्यांनी नित्य ठेवली त्याला जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे रूप पाहता आनंदी आनंद साठवे. त्याला जागृतीमध्ये सुषुप्तीमध्ये आणि स्वप्नामध्ये जर मी ब्रह्मच आहे इतकी त्याची महापुरुषांची अशी स्थिती होत असते त्यांना कोणाला स्वप्नात स्वप्न मिथ्या वाटतं. स्वप्न मग आता त्याला स्वप्नाचं भय राहील का? स्वप्नातही स्वप्न मिथ्या वाटतं, पण हे वाटण्यासाठी जागृती स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असं त्याने रात्रंदिवस चिंतन करून या ठिकाणी जागृती मिथ्या ठरवली असली तरच त्याला काय होईल? जागृती मिथ्या आहे का? सर्वच अवस्था मिथ्या आहेत. सर्वच त्याला स्वप्नातही स्वप्न काय वाटेल? मिथ्या. त्याच्याही पुढं योगाशिष्टादी ग्रंथामध्ये असं सांगितलेलं आहे का सुषुप्तीसुद्धा त्याला आत्मज्ञानाची जागृती असते. ही अत्यंत अनुभवाची आणि अत्यंत सूक्ष्म गोष्ट आहे की जर ज्या त्यांनी इतका अभ्यास इतकं निधिध्यासन केलेलं आहे की तो सुषुप्तीतलं जे अज्ञान आहे ना, आता जागृत झालेला पुरुष काय म्हणतो? मी सुखाने झोपलो होतो पण मला हां त्या ठिकाणी काहीच कळलं नाही, म्हणजे अज्ञान पाहत होता का नाही? तो दोन्हींना पाहत होता. कोणाला पाहत होता? आनंदालाही पाहत होता आणि अज्ञानालाही पाहत होता. पण हा जो पुरुष आहे रात्रंदिवस निधिध्यासन करणारा तो सुषुप्तीमध्ये सुद्धा काय करतो असतो? अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतकरणाची वृत्तीची स्थिती करतो. सुषुप्तीमध्ये आपण म्हणतो वृत्ती अज्ञानात लीन होते, पण त्याची वृत्ती अज्ञानात लीन होत नाही कारण त्याचा अभ्यास तिथे चालू असतो. म्हणून ती वृत्ती जी आहे ती अधिष्ठानात लीन होते. ही आपल्याला थोडी कल्पना करायला जड जातं, परंतु महापुरुषांनी शास्त्राने याचा विचार सांगितलेला आहे. तर त्याला सुषुप्तीतसुद्धा काय तिथे तो काय म्हणतो? केवळ आनंदच आहे. अज्ञानाचं आवरण त्याचं दूर झालेलं आहे कारण जागृतीमध्ये त्याला ज्ञान झालेलं आहे, स्वप्नामध्ये स्वप्न भासत आहे आणि सुषुप्तीमध्ये
त्याला वृत्ती आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याची लीन झालेली आहे. मग त्या वृत्तीला अज्ञानाची अनुभूती आहे का? नाही. अज्ञान कार्याची अनुभूती आहे का? नाही. म्हणून त्यांनी असं वर्णन केलेलं शंकराचार्यांनी एका स्तोत्रामध्ये काय, त्या पुरुषाची निद्रा समाधी स्थिती ही त्याची आत्मा त्वं गिरिजा मती ही सहचरा प्राण शरीरम गृहम पूजा ते विविधोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती ही काय, संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत कर्म करोमी तत्तद अखिलम शंभो तवाराधनम. त्याची निर्विकल्प समाधी ही आपलं, त्याची सुषुप्ती ही निर्विकल्प समाधीची अवस्था आहे, त्याचं स्वप्नही स्वप्न आहे, जागृतीही स्वप्न आहे असं सांगितलं. तो कुठे फिरायला गेला तर त्याची ती प्रदक्षिणेचा विधी चालू आहे. तो जे बोलल ते त्यांनी देवाची गायलेली स्तोत्र आहेत. कारण का, त्याला परमात्मा सोडून दुसऱ्या कोणत्या वृत्तीला विशेष झालेला नाही, म्हणून त्याची निद्रा ही समाधी स्थिती आहे असं त्याचं वर्णन केलेलं. आ हा वाचा हा त्याची चालता जे आहे ना ते सगळं भगवंताचे दंडवतच घातल्यासारखं आहे. मग तो जे जे क्रिया करी यद्यत कर्म करो मी तत्तद अखिलम शंभवत आवाराधनम, ती सगळी स्वरूप स्थितीत आहे किंवा ती भगवंताची पूजा आहे. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते असं त्याचं वर्णन केलं. त्याचा इच्छाची झाला विधी, स्वैर झाला समाधी, त्याचं स्वैराचार पूर्वक मनमानेल तसं आचरण हे सुद्धा काय आहे, स्वेच्छा त्याने इच्छा करणं हा झाला विधी. आणि समाधी कोणतं आहे, तो जे जे काय प्रकार करील ते सगळे काय आहेत, समाधीतलेच आहेत. दशे ए मोक्षरुद्धी बैसो घापे, त्या ठिकाणी त्याला ही कोणती दशा असली तरी ती मोक्षरूपी ऐश्वर्याची बसकर आहे. म्हणजे त्याला सहजच मोक्ष, नित्यमुक्तीचा मुक्ततेचा आनंदाचा अनुभव त्याला नित्यच आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे ना. आता ज्यास जगतादी संसार दिसूच नाही असे वाटत असेल त्याने आपल्या ब्रह्मरूप आत्मज्ञानाची जागृती नित्य ठेवावी. आणि हे साधन आम्ही तुला पूर्वी सांगितले आहे. पूर्वीच आम्ही तुला निधिध्यासनाचं स्वरूप सांगितलं की नाही, ब्रह्मरूप जागृती नित्य ठेवायची म्हणजे अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून आत्माकार अंतकरणाच्या वृत्तीची स्थिरता करणं हे निधिध्यासन. हा अभ्यास केला म्हणजे तुला जगताची प्रतीती येणार नाही, ते आम्ही तुला पूर्वी सांगितलेलं आहे. तू ब्रह्म आहेस असा तुला उपदेश केला. आता हे एक महत्त्वाचं बरं का, चांगलं लक्षात घ्या. तर इथं सांगतात आम्ही तुला पूर्वीच काय सांगितलं, तू कोण आहे, तत्त्वमसि तू ब्रह्म आहेस असं सांगितलं. वाच्यार्थाने तू ब्रह्म आहेस का लक्ष्यार्थाने ब्रह्म आहे, हा बोला, लक्ष्यार्थाने ब्रह्म आहेस हे आम्ही तुला पूर्वीच सांगितलेलं आहे. तू ब्रह्म आहेस असा तुला उपदेश केला. त्या वाक्यातील शब्दशक्तीने मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असा बोध तुला उत्पन्न झालाच पाहिजे. आता चांगलं थोडं लक्षात घ्या. समजा एखाद्या माणसाला म्हटलं तू खोटारडा आहेस आणि तो माणूस खूप सच्चील आहे, पण त्या शब्दाची शक्ती त्याला काय कळून देते, मी सच्चील आहे अशी कळून देते का मी खोटारडा असं म्हणण्यात याचं तात्पर्य हे त्याला कळतं, मी खोटारडा आहे हे याला म्हणायचं आहे शब्दाची शक्ती. तसं जेव्हा तू ब्रह्म आहेस असं सांगितलं, आम्ही तुला उपदेश केला, तेव्हा त्या शब्दाची शक्ती जर तुला कळली असेल तर त्या शब्दशक्तीनेच काय होईल की मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असा तुला बोध होईल. आता एक विचार आपल्या डोळ्यासमोर आणा. आता परीक्षा जरी होऊन गेली असली त्या तरंगाची, तरी तत्त्वमसी हे जे महावाक्य आहे ह्या महावाक्याने होणारं ज्ञान हे परोक्ष असतं का अपरोक्ष असतं, का अपरोक्षच असतं. आणि जर तुम्हाला त्या पदार्थाचं अवांतर वाक्याने ब्रह्म सच्चिदानंद स्वरूप आहे असं जर वर्णन केलं तर त्या शब्दाच्या शक्तीने तुम्हाला ब्रह्माचं ब्रह्म आहे असं त्याचं जे ज्ञान होतं ते परोक्ष ज्ञान होतं का अपरोक्ष ज्ञान होतं, परोक्ष होतं का परोक्षच होतं. आणि तत्त्वमसी महावाक्याने अपरोक्ष होतं का अपरोक्षच होतं, का अपरोक्ष झालंच पाहिजे.
कारण शब्द शब्दाची तेवढी शक्ती आहे, शब्द शक्ती आहे अचिंत्यत्वात. तुम्ही म्हणाल इथं तू ब्रह्म आहेस म्हटलं तर अपरोक्ष झालं, आणि ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे तर त्याचं परोक्ष झालं असं का? त्या शब्दाची शक्ती जितकी अचिंत्य आहे की तत्त्वमशी म्हटलं की अपरोक्ष ज्ञान होतं आणि अवांतर वाक्याने परोक्षच ज्ञान होतं. अशी शब्दशक्तीनं तुला आम्ही अगोदर तू ब्रह्म आहेस असा जो उपदेश केला त्या शब्दशक्तीप्रमाणे तुला मी ब्रह्मरूप आहे असंच वास्तविक ज्ञान व्हायला पाहिजे. मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असा बोध तुला उत्पन्न झालाच पाहिजे का? होतच असतो, होतच असतो. आणि त्याच दृढबोधाने संसाराची प्रतिती नष्ट होते. आणि जर मी ब्रह्म आहे असं जर तुला तू समजलं तर तुला संसाराची प्रतिती राहील का? प्रतिती नष्ट होईल. आऊस दिसल्याने बिघडलं का सत्य मानल्याने बिघडलं? आता तुला जेव्हा दिसलं, हां दिसलं बरोबर ना, तर समजा जगत तुला अज्ञान काला ते दिसत होतं पण सत्य वाटत होतं, आणि ज्ञान काला तुला ते काय वाटायला लागलं? मिथ्या पदार्थ वाटायला लागला. आणि मिथ्या पदार्थाचा अधिष्ठानाला काहीच लाभहानी करू शकत नाही, म्हणजे अधिष्ठानाचा मिथ्या पदार्थाची कोणताच संबंध नाही, त्याचा त्याच्याशी संयोग संबंध नाही, समवाय संबंध नाही, विशेष्य विशेषणभाव संबंध नाही, कार्यकारणभाव संबंध नाही. तो पदार्थ तुका म्हणे साये देव आहे तैसा आहे. थोडक्यात सांगतो, समवाय संबंधाला म्हणतात नित्य संबंध, मातीचा आणि घटाचा बरोबर ना नित्य संबंध आहे की नाही? घट मातीशिवाय घट राहील का अस्तित्वात? तसा ह्या ब्रह्माचा आणि जगताचा नित्य संबंध आहे का? कल्पांताला जगत असतं का? नाही. कल्पारंभाच्या पूर्वी जगत असतं का? नाही. म्हणजे जगताचा नित्य संबंध आहे का? नाही. बरं, संयोग संबंध आहे म्हणावं. संयोग संबंध जसा एखादा पक्षी झाडावर बसतो, झाडाच्या एकाच देशावर पक्षी बसतो बरोबर आहे ना, तर त्याचा संबंध आहे का? नाही. पण तो कोणता संबंध आहे? संयोग संबंध. पण संयोग संबंध हा दोन एकदेशी परिच्छिन्न पदार्थ असतील, जर झाडही परिच्छिन्न आहे आणि वृक्ष पक्षी परिच्छिन्न आहे, तसा हे ब्रह्म कसं आहे? व्यापक आहे. आणि जगत कसं आहे? परिच्छिन्न. मग या जर ते ब्रह्म सावयव आहे का निरवयव आहे? ते अखंड वस्तू आहे. त्याच्यामध्ये त्या अखंड निरवयव पदार्थाच्या ठिकाणी ह्या सावयव जगताचा संयोग संबंध तरी होईल का? दोन्हीचं कसे पाहिजे? सावयव तर होईल, मग संयोग संबंध तरी आहे का? बरं, कार्यकारणभाव संबंध असा आहे का? ब्रह्म हे कारण आहे आणि त्या कार्यापासून त्या ब्रह्माच्या सत्तेतलंच जगत उत्पन्न होतं. त्या जगत भासमान आहे आणि भासमान पदार्थ अधिष्ठानात द्वैत उत्पन्न केलं का त्यांनी? नाही. मग माझा संबंध संयोग संबंध लागला का कार्यकारणभाव संबंध लागला का समवाय संबंध लागला? कोणता संबंध नाही का? काय येतकिंचित संबंधच सिद्ध होत नाही, काहीच संबंध. बरं, विशेषण विशेष, तोच विशेषण आहे. कधी विशेषाला सोडून विशेषाला सोडून राहत नाही. मग विशेषण, मग जर तुम्हाला जगत हे विशेषण आहे ब्रह्माच्या ठिकाणी तर त्याला कधी सोडून राहील का? नाही. पण श्रुतीवर्णन करते राहतं का त्याच्याबरोबर कायमचं? नाही. मग याचा अर्थ मिळून चिंतनाचा अर्थ काय झाला? ब्रह्माचा आणि जगताचा संबंध आहे का? नाही, फक्त दिसतंय पण याचा संबंधच नाही. ते कुठेही दिसू जगत, परंतु ते आमच्या स्वरूपात ते नाहीच आहे असा निश्चय झाल्यावर तुम्हाला जगताची प्रतीती आहे का? प्रतीतीकाली देखील प्रतीती प्रतीतीला येणारा पदार्थ बरोबर ना, आणि त्या प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाचं उपही चैतन्य, म्हणजे ज्या चैतन्याला ती पदार्थ उपाधी लागली आहे त्या पदार्थाचा, लक्षात येत आहे ना का वृंदावनमध्ये अजून, हां, त्या पदार्थोपही चैतन्याच्या ठिकाणी प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंता भाव आहे असं तुमच्या बुद्धीचा निश्चय झाला की नाही? आम्ही तत्त्वमशी वाक्य सांगितलं, जगन मिथ्या सांगितलं, जीव ब्रह्म आहे असं सांगितलं आणि ते तू आहेस असं सांगितलं, ह्या विचाराने तुझ्या बुद्धीमध्ये दृढ मिथ्यात्व निश्चय झाला की नाही? जो पदार्थाविषयी दृढ मिथ्यात्व निश्चय झाला, मिथ्या पदार्थ खरोखर असतो का? मग प्रतीतीला जो आला तरी तो तुमच्या ठिकाणी आहे येतो का? नाही. का तुमच्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, मग त्याचा विचार करायचं काही कारण आहे का तुम्हाला? मग मला प्रतीती येऊ नये असा आग्रह ठेवणं हे तरी तुमचं योग्य आहे का? बरं, जर तुम्हाला खरं तो प्रतीती मात्र कळला असता तर तुम्ही आम्हाला ही शंका विचारली असते का, मला ती प्रतीती येऊ नये असं? अरे, प्रतीती आल्याने बिघडत नाही. प्रतीती येणारा पदार्थाच्याविषयी सत्यत्व बुद्धी ही खरी दुःखाला कारण होत असते, ठीक आहे ना? असं सांगतात.
वास्तविक तू ब्रह्म आहेस असा तुला उपदेश केला, त्या वाक्यातील शब्द शक्तीनेच मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असा बोध तुला उत्पन्न झालाच पाहिजे, आणि त्या दृढ बोधाने संसाराची प्रतीती नष्ट होते. खरं प्रतीती नष्ट होते की नाही? हां, प्रतीती नष्ट होते का? प्रतीती येत नाही, प्रतीती येते. पण प्रतीतीला येणाऱ्या पदार्थाविषयी प्रतीती काली तरी तो पदार्थ सत्य आहे का? तिन्ही कालात तो पदार्थ सत्य नाही. हा जर तुमचा दृढ निश्चय झाला असेल तर तुमचा आग्रह राहील का प्रतीती नष्ट व्हावे? आली काय आणि नाही आली काय, त्याचं आता पुढं स्पष्टीकरण येईल. आपण थोडं चिंतन केलेलं आहे पहिल्या तरंगामध्ये. काय हे स्फटिक आहे, आणि स्फटिकावर तुम्ही जास्वंदीचं फुल ठेवलं, बरोबर? जास्वंदीच्या फुलावर तुम्ही स्फटिक ठेवला. अगोदर स्फटिक असा आहे श्वेतवर्णाचा आहे, आणि त्याला जर संबंध ठेवला तर खाली, तर तुम्हाला स्फटिक लाल दिसणार की नाही? बरोबर आहे ना? आता तुम्हाला कळलं का हा वर्ण स्फटिकाचा श्वेत आहे आणि जास्वंदीचं फुल लाल आहे, पण त्या दोघांचा संबंध आला की स्फटिक तुम्हाला कधीही लाल दिसल्याशिवाय राहणार नाही. त्याला संसर्गाध्यास म्हणतात. त्या पुढे येईल, पण आता समजून घ्या की त्याच्या ठिकाणी तुम्हाला स्फटिक लाल दिसणारच की नाही. का दिसला? तुम्हाला माहीत आहे स्फटिक श्वेतवर्णाचा आहे, पांढरा आहे, आणि जास्वंदीचं फूल लाल आहे. ती दोन वेगवेगळी आहेत, पण त्यांचा जर संबंध झाला तर ते स्फटिक लाल दिसल्याशिवाय राहत नाही, पण तो लाल नाही असं कळलं. आणि जर पुन्हा तुम्ही पाहायला गेले तर पुन्हा काय दिसणार? तो लाल. तुम्ही विचार केला की ह्या लाल वर्ण हा जास्वंदीच्या फुलाचा आहे आणि याचा आणि त्याचा काही संबंध नाही वर्णाचा, पण दिसतो का? तो दोघांचा संबंध आहे. तसं आत्मज्ञान झाल्यानंतर, आत्मज्ञान ज्याला होतं तर तो पुरुष राहतो का? म्हणजे त्या पुरुषाचं अस्तित्व काय आहे? त्याचं अस्तित्व सूक्ष्म शरीर, त्याच्यात पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी, ह्या 17 तत्वाचं शरीर त्याच्यामध्ये. ज्ञान करून घेणारं कोण आहे? सूक्ष्म शरीरच आहे की नाही? म्हणजे अंतकरणच आहे की नाही? त्याच्यातच ज्ञान होतं की नाही? अंतकरणवृत्तीलाच मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं. आता हे ज्ञान झाल्यानंतर, ज्ञान झाल्याक्षणी त्याची ती अंतकरणवृत्ती जी आहे ती राहते का निघून जाते? मी ब्रह्म आहे असं ज्ञान झाल्यामुळं ती जर वृत्ती निघून जाईल, वृत्ती निघून जाईल शरीरातून, तर काय होईल? मरण होईल. कोण बोललं? तुम्ही म्हणण्यात काय अर्थ आहे? यांनी म्हणायला पाहिजे. तर शरीरातून मन नावाचं तत्व निघून गेलं का ते शरीर प्रेतरूप झालं की नाही? बरोबर की नाही? त्याचे पंच प्राण घेऊन गेले, श्वास थांबले, म्हणजे त्याला मरणच येईल की नाही? त्याला जर काही संवेदना कळत नसतील, पंच ज्ञानेंद्रिय नाही, पंच कर्मेंद्रिय नाही, मन नाही, बुद्धी नाही आणि पंच प्राणही नाही, त्याला काय म्हणायचं? मरण. थोडक्यात सांगतो, स्थूल शरीरातून सूक्ष्म शरीर निघून जाणं याला म्हणतात, आणि सूक्ष्म शरीराने स्थूल शरीरात प्रवेश करणे याला म्हणतात जन्म. आता जन्म आल्यानंतर हे ज्ञान आता आपल्याला जन्म आल्यानंतरच झालं की नाही? मी ब्रह्म आहे असं अपरोक्ष ज्ञान झालं तर शरीर पडायला पाहिजे की नाही? मग बरं पडतं का? मग बरं पडलं तर काय बिघडलं? अहो कोणी ब्रह्मज्ञानच मिळणं होणार नाही. हा मनुष्य कॉलरियाने गेला हा की त्याला रक्ताच्या वांत्या झाल्या, अपघातात गेला, आणि हा काय याने ब्रह्मज्ञान करून घेतलं. आणि ब्रह्मज्ञान करून जर लोकांना मरायला लागेल तर ब्रह्मज्ञान हा एक काय होईल? रोग होईल की नाही? बरोबर की नाही? हा रोग होईल. याचाच अर्थ असा की ब्रह्मज्ञान झाल्यावर अनुभवाच्या दृष्टीनं बरं त्याच्यामुळे जीवनमुक्ती मानता येईल का तुम्हाला? मग ब्रह्मज्ञान झालं का अव्यवहित उत्तर क्षणी काय होतं? मनुष्य राम बोलो भाई राम असं होतं म्हटलं तर कोणी ह्या जीवनमुक्तीच्यासाठी प्रयत्न करील का? आणि तुकाराम महाराजचा आनंद तुका म्हणे मुक्ती परिणली नवरी आता दिवसचारी खिळी मिळे. आता शब्दाचा अर्थ आहे अथ, अथ म्हणजे अनंतर्य, म्हणजे याचा अर्थ ज्ञान झालं तरी आम्ही जिवंत असतो, आहे की नाही? आणि जिवंत असतो, पण मग त्याला जिवंत असल्यावर मन आहे, बुद्धी आहे, इंद्रिय आहेत, मग त्या जगातला पदार्थ समोर आला तर दिसणारच का नाही? त्यांना दिसणारच, पण दिसणार का त्याच्याविषयी सत्यत्व बुद्धी राहणार नाही? राहणार. आणि अनर्थ सत्यत्व बुद्धी नाही का दिसण्याने? सत्यत्व. मग सत्यत्व बुद्धीम दहती असं पंचदशीमध्ये म्हटलं, त्याला सत्यत्व बुद्धी काय होती? त्याची दग्ध होते. म्हणून अप्रती ना प्रतीती तयोर बाधा,
किंतु दृढ मिथ्यात्व निश्चया एखाद्या पदार्थाची अप्रतिती येणं तिथं झोपेत नैसर्गिक येते मग त्याला कशाला एवढा अभ्यास करायला पाहिजे आहे की नाही. झोपेची औषधं घेतली तरी भागेल काय की नाही. कुंभकर्णाचं शिष्यत्व स्वीकारलं तरी चालेल त्याला ब्रह्मज्ञान कशाला पाहिजे. म्हणून सांगतात की या ठिकाणी अंत आपलं महत्त्वाचं राहिलं. आता ती काय प्रतिती येत राहते तर त्याचं सूक्ष्म शरीर काय त्याला सोडून जात नाही आणि त्या सूक्ष्म शरीराचं अधिष्ठान आत्मा आहेत का नाही. साक्षी बुद्धी अधिष्ठान चैतन्याला साक्षी म्हणतात. बुद्धी राहते मग बुद्धी अधिष्ठान साक्षी चैतन्य तर नित्य आहेच आहे आणि त्याच्यासमोर जेव्हा बुद्धी येईल बरोबर ना बुद्धी येईल तेव्हा त्या बुद्धीचा आणि त्याचा संबंध होईल का नाही. आता संबंध तर तादात्म्य संबंध ते मीच आहे याला अजून एक संबंध मग सांगायचा राहिला की ज्याला म्हणतात तादात्म्य संबंध तो ते मीच आहे असं वाटणं. आता या ठिकाणी त्याला मी ब्रह्म आहे असं जेव्हा ज्ञान झालं बरोबर आहे ना तर त्याला त्या ब्रह्माशी काय होईल तादात्म्य. पण जीवाच्या बुद्धीचं आणि ब्रह्माचं तादात्म्य होईल एक आहे कल्पित आणि एक आहे सत्य आणि एक आहे मिथ्या बरोबर ना. मग ह्या मिथ्या आणि सत्यवस्तूचं तादात्म्य संबंध तरी होईल का नाही होणार. पण प्रत्यक्ष प्रतितीला येते की नाही आपल्याला मग तिची संगती लावली पाहिजे की नाही. लावायची ती कशी लावायची आत्मा आणि अंतकरण यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध महाराज लक्षात येते ना सगळं हे धडधड बोललं पाहिजे. याच्यामध्ये आत्मा आणि अंतकरण यांचा आध्यासिक तादात्म्य मानलेला संबंध आध्यासिक म्हणजे खरा संबंध नाही. पण आपल्याला प्रतिती येते की नाही प्रतितीला याला अंतकरण पाहिजे की नाही आणि आत्मा पाहिजे की नाही आणि दोन जर फार एकमेकापासून खूप दूर असते तर ते होईल का ज्ञान. याचा अर्थ त्यांचा संबंध होतो की नाही आणि तो संबंध कोणता संयोग संबंध होईल का नाही. तादात संयोग संबंध होणार नाही. तुम्हाला विशेष विशेषण भाव संबंध होईल का कार्यकारण भाव संबंध होईल का समय संबंध संयोग संबंध तरी होईल का आणि तादात्म्य संबंध तरी होईल का नाही. पण ज्या अर्थी या ठिकाणी ब्राह्मण बा झोपलेले आहेत आणि त्यांच्या उशाला तांब्या ठेवलेला आहे आणि त्यांचा बिछाना ओला झाला तर आता ब्राह्मण बा त्या ठिकाणी हे मूत्रविसर्जन वगैरे तर ह्याच्यात करणं शक्य नाही आणि बिछाना तर ओला झाला याचा अर्थ असा लावून घ्यायचा का बहुतेक ते झोपेत त्यांना काहीतरी स्वप्न पडलं असावा हात हलला तांब्या सांडला पाणी पडलं बिछाना ओला झाला. तसं इथं तादात्म्य संबंध होणं शक्य नाही. पण कोणता संबंध झाला असला पाहिजे आध्यासिक संबंध. कोणता संबंध झाला आध्यासिक आणि आध्यासिक तादात्म्य संबंध तेच मी आहे असा संबंध झाला बरोबर ना. मग आध्यासिक तादात्म्य संबंध बघा आता जसं जास्वंदीच्या फुलाचा आणि स्फटिकाचा जोपर्यंत संबंध आहे तोपर्यंत श्वेतवर्णाचा असूनही स्फटिक हा त्या संबंधाध्यासामुळं त्या दोघांचा जो संबंध आहे तो आध्यासिक संबंध आहे मिथ्या संबंध आहे. त्या मिथ्या संबंधामुळं या ठिकाणी श्वेतवर्णाच्या ठिकाणी आपल्याला रक्तिम्याची किंवा रक्तवर्णाची प्रतिती आली. तसं आत्मा आणि अंतकरण जोपर्यंत आपलं प्रारब्ध शिल्लक आहे देह पडायचा तोपर्यंत अंतकरण राहणार तोपर्यंत आत्मा अधिष्ठान आहे आणि त्या दोघांचा संबंध घडेल. पण तो संबंध तादात्म्य संबंध घडेल आणि तो सत्य तादात्म्य संबंध घडणार नाही तो आध्यासिक तादात्म्य संबंध घडेल आणि तोपर्यंत जगत प्रतितीला येत राहणार. मग जगताची किती प्रतिती आली तर ती कुठपर्यंत येणार आहे देहपातानंतर. नंतर प्रतिती येणार नाही मग तुम्ही कुठं जाणार विदेह कैवल्याला प्राप्त होणार. आणि जोपर्यंत तुम्हाला ही प्रतिती मात्र आहे आध्यासिक तादात्म्य संबंधामुळे दिसतं असं तुम्हाला जेपर्यंत वाटतं तोपर्यंत आवरण दूर झालेलं आहे तुमचं अज्ञानाचं आवरण गेलेलं आहे. परंतु ह्या आध्यासिक तादात्म्य संबंधामुळे जगताची प्रतिती येत राहणार प्रतिती येणार पण कळणार काय हे फक्त प्रतिती मात्र आहे वास्तव नाही. मग अशा वेळेला त्या पुरुषाला काय म्हणतात जीवनमुक्त. आणि जेव्हा प्रारब्ध भोगून संपल्यानंतर त्या पुरुषाला काय म्हणतात तो विदेहमुक्तीला प्राप्त झाला असं लक्षात आलं ना का नाही आलं लक्षात. हां आता पुन्हा सांगतात शब्दशक्तीने मी सच्चिदानंद ब्रह्म आहे असा बोध तुला उत्पन्न झालाच पाहिजे आणि त्याच दृढ बोधाने संसाराची प्रतिती नष्ट होते.
निर्विकल्प समाधी साध्य झालेल्या पुरुषास याचा अनुभव असतो. ज्यावेळेला निर्विकल्प समाधीचा एखादा अभ्यास करतो योगशास्त्राच्या वगैरेद्वारे, तर त्याच्यामध्ये त्याला अज्ञान असतं का? अज्ञान नसतं. कारण झोपेतून उठलेला पुरुष काय म्हणतो? मला काहीच कळलं नाही. आणि समाधीतून उत्थान झालेला पुरुष काय म्हणतो? मी केवळ आनंदात होतो, मला कळलं नाही असं नाही म्हणत. कारण त्या ठिकाणी वृत्तीची आवृत्ती होत राहते. ही वृत्ती सूक्ष्म असते. एक लक्षात घ्यायचं का, वेदांतामध्ये सुषुप्तीमध्ये तसंच समाधीमध्ये देखील सूक्ष्म वृत्ती मानलेली आहे. जे काही आपले वार्तिकार सुरेश्वराचार्य ना, तर त्या सुरेश्वराचार्यांनी वृत्ती समाधी किंवा सुषुप्ती अवस्थेमध्ये देखील वृत्ती असते. कारण जर अज्ञानाचं प्रकाशन करणारी वृत्ती नसती तर मी मला काय कळलं नाही हे कळलं असतं का? वृत्तीशिवाय म्हणजे तिथंही सूक्ष्म वृत्ती मानलेली आहे. पण जेव्हा निर्विकल्प समाधी साध्य झालेल्या पुरुषास याचा अनुभव असतो. हा अनुभव कोणाला आहे? ज्यांनी फक्त समाधीचा अभ्यास करून निर्विकल्प समाधीपर्यंत पोहोचला त्याला हे कळतं का, समाधीमध्ये केवळ काय असतं? प्रतिती नसते, केवळ आत्माच असतो, केवळ मीच असतो, केवळ आनंदच असतो, याचा त्याला अनुभव. आणि तिथं दुःख असतं का? नाही. असो, संसार दुःख निवृत्तीच या वाचून दुसरा उपायच नाही. याच्याशिवाय दुसरा उपाय का? आता मी ब्रह्म आहे ऐक, असं दृढ मिथ्यात्व निश्चयपूर्वक आत्म्याचं ब्रह्मत्वाने झालेलं ज्ञान, दृढ ज्ञान, दृढ अपरोक्ष साक्षात्कार, या वाचून दुसरा कोणताही उपाय नाही. जर एखाद्या मनुष्याने हे तत्वज्ञान करून घेतलं नाही आणि निर्विकल्प समाधीचा जसा चांगदेवाने अभ्यास केला तसा केला तरीसुद्धा समाधीतून त्याचं उत्थान होईल का? नाही होईल. आणि त्यावेळेला त्याला जगत सत्यत्व बुद्धी राहील का? नाही. कारण का? त्याचं मूळ अज्ञान तसंच आहे. म्हणून ही स्थिती काय? सर्व निर्विकल्प समाधी मग्न झालेल्या पुरुषाची जन्ममरण परंपरा खंडित होईल काय? होणार नाही. त्याचा विक्षेप नाही का? आवरण आहे. आवरण आहे का? विक्षेप नाही. विक्षेप नाही पण आवरण आहे. आणि पुरुषार्थ आवरण निवृत्ती करणं आहे का विक्षेप निवृत्ती करणं आहे? आवरण निवृत्ती करणं हा त्याचा काय आहे? पुरुषार्थ. हा तत्वज्ञ पुरुषाला प्राप्त झाला की नाही? झाला. म्हणून म्हणतात संसार दुःख निवृत्तीस या वाचून दुसरा उपायच नाही. म्हणजे तम एव विदित्वा अतिमृत्युमिते, त्या परमात्म्याला जाणलं तरच मनुष्य या मृत्यूतून तरण किंवा शोकातून मृत्यूचं उल्लंघन किंवा शोकातून तरुण जाऊ शकतो. असं कोण म्हणतं? असे सर्व थोर थोर ऋषी मुनी साक्षात वेद स्वपमुखाने सांगत आहे. ऋषी मुनी वेद संत सगळे हेच सांगतात की दुसरा कोणताही पर्याय नाही. परमात्म्याचं ज्ञान करून घेण्यावाचून मी ब्रह्म आहे असा निश्चय करण्यावाचून ह्या संसार दुःखाच्या निवृत्तीचा दुसरा कोणताही उपाय नाही. आणि उपाय जरी असला तरी हा उपाय कोणता? की प्रतीतीत होऊ नये. ह्याला काही फारसं महत्त्व नाही. बुद्धीचा दृढ मिथ्यात्व निश्चय हा महत्त्वाचा आहे. आता तुम्हाला अनुभूतीच घ्यायची झाली व प्रतीतीची, तर ती जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाला उपयोगी पडते. तुम्ही निर्विकल्प समाधीचा अभ्यास करू शकता असा साधारणपणाने चिंतन झालेलं राहिलेलं उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. आता आहे ना पाडळकर धर्मशाळा माहिती का पद्मावती रोडला, तिथं सर्वांना जेवण आहे. तर त्यांनी